आज थोड़ा एक्सरसाइज हो जाए। क्या हो जाए? एक्सरसाइज। चलो हम लगाएं बड़ा राउंड मारते हैं। हाँ अच्छा। हाँ हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे सोमवार आणि तुम्ही बघू शकता मुलांना मी थोडंसं बाहेर खेळून आणलेलं आहे। आणि यावर्षी मी करणार आहे मुलांचा बर्थडे वीक। तर हे पूर्ण जे 5-6 दिवस आहे त्या 5-6 दिवसामध्ये मी मुलांना काहीतरी स्पेशल खायला देण्याचा किंवा काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। बघू कितीपर्यंत पूर्ण होते त्या सगळ्या गोष्टी। तर खूप खुश आहेत मुलं, कारण गेल्या वर्षीचा जो बर्थडे आहे तो भयंकर गेलेला आमचा। म्हणजे काय सांगू, प्रतीकला ॲडमिट केलेलं, गावी होतो आम्ही दसऱ्याला, गावी गेलेलो। तर 2-3 दिवस आम्ही बर्थडेच्या टायमिंगमध्ये ना हॉस्पिटलमध्येच होतो, प्रतीकला ॲडमिट होतं। खूप त्याच्या अंगावरती छोटी छोटी पुरळं आलेली, त्याला जे आपलं म्हशी गाई असतात ना त्याच्यावरचं जे गोचिड असतो तो चावून इन्फेक्शन झालेलं। सो मुलं गेलेली इथं मंदिरामध्ये, रोज जातात पाणी घालायला शिवजीला। तर त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण बनवावं गुलाबजामुन आज, कारण खूप दिवस झालं बोलत होती गुलाबजामुन बनवायची म्हणून। आणि मी इथं तुम्ही बघू शकता घेतलेलं आहे गुलाबजामुनचं जे पीठ असतं ते म्हणून घेतलेलं आहे। मी रेडीमेडच गुलाबजामुनचं पॅकेट आणलेलं, सो त्याचे बनवते। आणि पाणी ठेवलेलं आहे मी इथं चाचणीसाठी, त्याच्यामध्ये टाकत आहे ही साखर। तर तुम्ही बघू शकता, पूर्ण रेसिपी शेअर करत आहे मी याची गुलाबजामुनची। तर इथे मी टाकलेलं आहे थोडंसं केसर पाण्यामध्ये, साखर, केसर आणि थोडीशी इलायची टाकणार आहे आता। अशा पद्धतीने जर तुम्ही गुलाबजामुन बनवले ना तर खूपच छान होतील, कारण जे गुलाबजामुनचं जे पीठ असते ना, आपण कधीकधी गुलाबजामुन बनवताना ते फाटतात आणि मग ते फाटल्यानंतर व्यवस्थित दिसत पण नाही आहेत। त्याच्यामुळं काय होतं की मग असं वाटतं की अरे हे काय झालं। माझ्यासोबत पण असं बऱ्याच वेळेस झालेलं। तर मी आता करत करत शिकले, तर तुम्हाला याच्यामुळेच ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या देते, ते तुम्हाला उपयोगाला पडतील। तर हे जे पॉकेट आहे हे मी घेतलेलं आहे, मला जे कॅन्टीनमधून मला जे अवेलेबल असतं ते मी घेते। तर हे अशा प्रकारे मी याचा डो बनवून घेतलेला। आणि आता गुलाबजामून बघू शकतो, बनवते बनवते गुलाबजामून, इतके मस्त गुळगुळीत होतात गोल गोल। त्या दिवशी दिलं ना, आज देणार नाही, नाही खराब होतात ग। तू हात घाण असतात ग तुझे, घाण आहेत तू। तर तुमच्या घरी पण असं होतं का तेही सांगा मला। पिऊला पण माझी खूप मदत करावीशी वाटते, ती कपडे धुवू लागले की कपडे सुकवायला येणार, भांडे धुवू लागले की भांडे ठेवायला येणार, अशा पद्धतीने माझ्या कामामध्ये ते इन्वॉल्व्ह होत असते। तर असं नाही की मुलगी आहे म्हणून करते, तर प्रतीकला सुद्धा खूप आवडतं करायला। आणि तो लहानपणापासून म्हणजे करतो छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासोबत करत असतो। तर त्याला किचनची पण खूप आवड आहे, म्हणजे स्वयंपाक करायची। काही काही गोष्टी अशा आहेत मी बऱ्याच त्याला रेसिपीज शिकवलेल्या पण आहेत आणि तो करतो पण, कशाला नाही करू देते, कारण असू द्या, काही आपण आहोतच करायची गरज नाही। तर बनवतो तो, मी शेअर केलेल्या याच्या अगोदर पण त्याच्या रेसिपीज एक दोन। माझ्या ड्रेसला साफ ची घाण पोरगी, मी पण करते मम्मा सारखं। इथं बसू का तुला? हा, मेकिंग गुलाबजामुन। नहीं बाळा, आप देखो मैं गुलाबजामुन बना रही हूं, और बाहर का नजारा देखो कितना अच्छा है। आज बहुत अच्छा दिन है। वो देखो हमारे इधर एक नया पार्क है, क्योंकि इधर वो आने वाले हैं ना, पंडित जी आने वाले हैं। कौन? पंडित जी, मंत्री जी, पंत्री जी,
हेलिकॉप्टर से मंत्री जी। अरे बाळा येऊन गेले ते मंत्री जी नाही वो आए थे कोण राष्ट्रपती राष्ट्रपती आए थे कोण थे राष्ट्रपती हमारे रामनाथ कोविंद आके चले गए। हाँ बाळा येऊन गेले। अरे आपल्याला थोडी ना दाखवतील आत मध्ये ऑफिस मध्ये आले पप्पांनी सांगितलं ना रामनाथ कोविंद जी कोण होते कोण होते और बाप रे पिऊ का गुलाब जामुन। हाँ चलो मला पटपट बनवून घेते मी उशीर व्हायला स्वयंपाक करायचे मला। हाँ कैसा आ रहा है गुलाब जामुन के जैसा गुलाब जामुन है मग गुलाब जामुन जैसा ही नदर का साइल मग पहले बार ये सब हाँ एक ही बार क्या था दो बार हो गया। हाँ ऐसा करना पहले मम्मा ऐसा करना पहले। हाँ मला येतच नाही ग पिऊ मला येत नाही ग पिऊ मला शिकवतीस का मुझसे भी प्यारा लड्डू लड्डू नहीं बोलते गुलाब जामुन बोलते किती छान बनवता येते पिऊला तर हो हे तीन बनवले का पिऊने एक दो तीन चार ठीक एक दो तीन ठीक आहे जाऊ का मी आता तू बनवतेस का मग सगळे अग मला स्वयंपाक करायचे बाळा आता इथे चाचणी बनलेली आहे बघ बनून झाली चाचणी चाचणी काय होतं म्हणजे शुगर सिरप चार बनवले चार कोणते एक तारी चाचणी घ्यायची असती आपली मस्त अशी चाचणी बनून रेडी आहे मग मी आता हे करते याला तळते बनवा मग चला ठीक आहे चाचणीला ठेवते साईडला काय काय बनवा मराठी 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 हे बघा मी काय बनवलं कोई बात नाही कम बनेंगे मत कर कम बनेंगे पहले कम नहीं बननी चाहिए कम नहीं होनी चाहिए हमारे कम मत कर क्यों ज्यादा ही बनने दे बोलते कैसे हाँ तो ऐसा कलर आया है बहुत महंगा है केसर तो दिल्ली में 1000 रुपए में एक डब्बा मिलता है केसर का तो थोड़ा सा लग फुगू दे बाड़ा आप लोगों का बर्थडे है ना इसलिए बना रही हूँ बर्थडे तक जाएंगे अरे बर्थडे तक नहीं जाने के लिए मेरा तो आ गया पियो का कितने दिन बचे आज 10 है लास्ट 10 गुलाब जामुन है लास्ट 10 ही है ना नहीं ज्यादा दिख रहे 10 नहीं काउंट भी के लिए डालते अब करो नहीं समझ आ रहा है करो ना ठीक से गैस बंद कर दे गैस बिल्ला करें कभी उसको नीचे दाबो
दूसरे में डाल दूंगी इसको, दूसरे बर्तन में। तो बघ हे बघ, पहिल्यांदा टाकलेले कसे फुगले, ठीक आहे बघ। देख आपने ये तो बनाया हुआ, ये थोड़ा सा आपसे वो दबा था ना कट के, दाबला होता तीन, तीन दाबला होता ना, और मैंने पिचकाया। पिऊ ये थोड़े फुगले का मस्त, चाचणी घेतली ना मधी वडून, मग तुम्हाला खायला देते जेवण झाल्यास।